जोयडा प्रेस संस्थेतर्फे मंगळवारी उळवी येथील श्री क्षेत्र चन्नबसवेश्वर उच्च माध्यमिक शाळेत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य रमेश नाईक, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निखिल असुकर, काळी ब्रिगेड संस्थेचे संचालक रवी रेडकर, जोयडा सीपीआय रमेश हुगार, चन्नबसवेश्वर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष संजय कित्तूर, सहायक वनसंरक्षण अधिकारी शिवानंद तोडकर, संतोष साळुंके व अन्य उपस्थित होते. यावेळी बोलताना रवी रेडकर म्हणाले, जेव्हा जोयडा तालुका अस्तित्वात आला त्यावेळी राज्यात जोयडाचे नाव माहीत नव्हते, मात्र पत्रकारामुळे जोयडाचे नाव जगप्रसिद्ध झाले आहे. तालुक्यातील विकासात पत्रकारांचा सहभाग महत्वाचा आहे. सीपीआय रमेश हुगार म्हणाले, जेव्हा एखाद्या विरोधात बातमी येते तेव्हा त्यांनी त्या पत्रकारांशी वैर करू नये, कारण पत्रकार हा चुका आणि समस्या मांडत असतो. यावेळी पत्रकारांनी जोयडा येथे पत्रकार भवन उभारावे अशी मागणी करण्यात आली. या कार्यक्रमात पत्रकार सुभाष गावडा, गिरीश पाटील, गिरीश भागवत, ज्ञानेश्वर देसाई, वासुदेव सावंत, एल्लाप्पा कानर, बम्मू फोंडे, टी के देसाई उपस्थित होते.